विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा का म्हणतात? विजयनगर साम्राज्य बघतोय, त्या राजाचं नाव काय आहे? कृष्णदेवराया. ओके, आणि त्याचे मुख्य सल्लागार कोण होते? ते विजयनगर साम्राज्यातील अखेरचं स्थापत्यशैलीचं मंदिर असं म्हटलं जातं. हे जे समोर दिसतंय, आता तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवतो हम्पीचा. बेगने बादो तोरो बेगने बरो. गुड मॉर्निंग फ्रॉम हम्पी. मी अंकिता. मी श्रीनिधी. मी दुसरा. आम्ही तुमचं स्वागत करतोय हम्पीच्या मतंग हिलवर. हम्पीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण हेमकुटा पर्वतावरील मंदिरे आणि तिथून दिसणारा सुंदर सूर्यास्त पाहिला. दुसऱ्या दिवशी विरूपाक्ष मंदिराचे दर्शन घेतले. हम्पीमधील सेलिब्रिटी असलेल्या लक्ष्मी हत्तींसोबत आम्ही वेळ घालवला. सायंकाळी उग्र नरसिंह, पदावीलिंग आणि कृष्णपुराचा भाग आम्ही एक्सप्लोर केला. इथे एक अम्मा आहेत, त्यांचा सकाळी 3 वाजण्यापासून इथे स्टॉल असतो. तर सकाळी सकाळी हम्पी फिरायला चहा आणि दूध जर प्यायचं आहे तर अगदी पार्किंग जी आहे त्याच्या समोरच, पोस्ट ऑफिसच्या समोरच बाजूला हे पोस्ट ऑफिस आहे बघा, इथे तिथे यांचं असत. आपका नाम? अन्नपूर्णा. आप काम भी वैसे कर रहे हो? सकाळचे 5:15 झालेत आणि आता आम्ही चहा आणि दूध घेऊन निघालोय. समोरच मतंग पर्वत आहे, तिकडे आम्ही आता मतंग पर्वताकडे निघालोय आणि त्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी आम्ही ऑटो केलाय. आम्हाला त्यांनी 30 रुपये चार्ज केले ऑटोवाल्याने. हम्पीमधल्या आमच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आम्ही पहाटे उठलो आणि मतंग पर्वताकडे निघालो. चला, 5:30 ला पोहोचलोय. आता हळूहळू वर जाणार. 540 झाले. तसं हे मतंग हिल विरूपाक्ष मंदिरापासून 700 ते 800 मीटर वर वॉकिंग डिस्टन्स वरच आहे, पण जसराजला एवढी टेकडी चढायची आहे त्यामुळे आम्ही पायथ्यापर्यंत ऑटो करून आलो. मतंग पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो, पण अंधारामुळे वर जाण्याचा रस्ता काही दिसत नव्हता. तिथे काही पर्यटक आम्हाला जॉईन झाले आणि आम्ही रस्ता शोधत समोर निघालो. सापडला रे बाबा. ट्रेक करायचं म्हटलं की माझा मुलगा जसराज हा नेहमी एक्सायटेड असतो. मतंग पर्वतावर जाताना काही जागी पायऱ्या तर कुठे अवघड खडक आहेत, ते जिद्दीने सर करत जसराज आमच्या सोबत निघाला. हे जे आहे ते विरूपाक्ष मंदिर आहे आणि त्याच्यासमोरून ही सरळ लाईन आली आहे, ती जुन्या विजयनगर साम्राज्यातील एक बाजारपेठ होती लोकल. आणि हा इथे जो पोर्शन दिसतोय, तिथे महादेवाच्या मंदिराच्या समोर जो मंदिर नंदी असतो ना महादेव मंदिरासमोरचा, तो इथे आहे. आणि जर बघितलं की जनरली मंदिरातच नंदी असतो जवळ, पण हा एवढ्या डिस्टन्सवर ह्या विरूपाक्ष मंदिराची नंदी इथे आहे. ही जी दिसतीय तुंगभद्रा नदी आहे. जसराजच्या छोट्याशा पावलांनी त्याच्या स्पीड सोबत आम्ही 40 मिनिटात मतंग पर्वतावर पोहोचलो. आम्ही आता मतंग हिलवर पोहोचलोय आणि हा इतका सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. एक छानशी जागा पकडली आणि सूर्योदय पाहण्यासाठी कॅमेरा सेट केला. समोर मोठमोठ्या दगडांचे असंख्य पर्वत आणि सकाळच्या वातावरणात पडणारे ढग पाहून मन प्रफुल्लित होत होतं. तर
ही जी ताई आहे ती आपल्या सांगलीची आहे, तिकडे हंपी फिरायला आली आहे त्यांच्या मित्रांसोबत. काय कॉन्फरन्ससाठी आले होते हे लोक आणि ते सगळे गोव्याचे आहेत, राईट. चलो हाय करा सगळेजण एकदा पतंग हिलवर. हे जे समोर दिसत आहे आता तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवतो हंपीचा पश्चिम साईडला, हा जो आहे ते विरूपाक्षचं मंदिर आहे. तिकडनं ही तुंगभद्रा नदी जाते उत्तरेकडे, ओके, पूर्वभिमुख होऊन. आणि हा जो पोर्शन आहे नदीला पाणी सध्या कमी आहे. हा जो इथे जो पोर्शन दिसतोय हा जरा थोडा चंद्राकार आहे, याला चक्रतीर्थ म्हणतात. तर चक्रतीर्थाबद्दल एक पौराणिक कथा आहे. असं म्हणलं जातं की भगवान महादेवांनी भगवान विष्णूंना इथे चक्र दिलेला होता, त्यामुळं ते चक्रतीर्थ हे असं विस्तीर्ण होत तुंगभद्रेचं पात्र समोर जातं. आणि ही जी तुम्हाला जागा दिसतीय ही सगळी बाजारपेठ आहे अच्युतपुरा. आणि हे जे दूर दिसतंय ना तुम्हाला ते आहे अंजनाद्री पर्वत, जे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहोत, जिथे भगवान हनुमंताचा जन्म झाला असं हे अंजनाद्री पर्वत. तर आता आम्ही आहोत मतंग टेकडीवर, मतंग पर्वतावर. खूप छान व्ह्यू आहे इकडनं हंपीचा. तुम्हाला बॅकग्राऊंडला मी सांगितलं आहे सगळं इकडनं काय काय दिसतं काय काय नाही. आम्ही इकडे सनराईज बघायला होतो सूर्योदय पाहण्यासाठी, पण एवढं ढगाळ आणि क्लाउडी वातावरण असल्यामुळे आम्हाला सूर्य काय अजूनही दिसला नाही. पण इथलं जे वातावरण आहे ना ते खूप फ्रेश आणि प्रसन्न आहे, खूप छान वाटतं. मतंग पर्वतावर आम्ही जसे आलो त्याच मार्गाने खाली उतरलो. आता आम्ही मतंग पर्वत उतरून इथन खाली आलोय आणि हा जो मोनोलिथिक नंदी आहे त्याच्या मागून जो रस्ता जातो तो अच्युतराय टेम्पल कडे जातो. चला. अच्युतराया मंदिराजवळ तुंगभद्रेचं पात्र आहे. हंपी मधल्या सगळ्यात भारी कोरॅकल राईडचा अनुभव आपल्याला तिथे घेता येतो. चालत असताना विजयनगर साम्राज्यात असलेल्या पायऱ्या रस्ते हे कसे असतील याचा अनुभव आपल्याला येतो. अच्युतराया मंदिराच्या प्रांगणात आम्ही आलो. तिथे फक्त आम्ही तिघेच होतो. तर हे जे अच्युतराया टेम्पल आहे ते विजयनगर साम्राज्यातील अखेरचं स्थापत्यशैलीचं मंदिर आहे असं म्हटलं जातं. हे जे मंदिर आहे ते अच्युतराया नावाचा जो राजा होता त्याच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या सांगण्यावरून बांधलेलं होतं इकडे. आणि ह्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे, पण तिरुवेंगलनाथ हे जे देव आहेत विष्णूचाच अवतार असं म्हटलं जातं, त्यांना हे मंदिर समर्पित आहे, त्यांची इथं मूर्ती होती असं म्हटलं जातं. समोर आम्ही निघालो हंपीतलं मेन अट्रॅक्शन असलेल्या कोरॅकल राईडचा अनुभव घेण्यासाठी. कोदंडरामा मंदिराच्या समोर असलेल्या तुंगभद्रा नदीच्या तीराजवळ आम्ही गेलो. हंपी हे ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या महत्वाचं तर आहेच, पण इथे येणारे जे टुरिस्ट आहेत ना खास एक्साइटेड असतात ते ह्या कोरॅकल राईडसाठी. तर आता आम्ही कोरॅकल राईड करणार आहोत. बार्गेन करायचा खूप प्रयत्न केला पण 500 रुपयाच्या खाली काही भाऊ उतरला नाहीये. तुम्हाला बघा जमतंय का बार्गेन करायला. कोरॅकल, मोठ्या टोपलीवर चमड्याचं आच्छादन घालून तयार केलेली होडी, अशा या गोल टोकऱ्यात बसून आम्ही तुंगभद्रा नदीच्या सफारीची सुरुवात केली. सो आता कोरॅकल राईड आम्ही चालू करतोय आणि आमचा ज्या सवारी करणार आहेत, आपलं नाव काय? आमचं नाव हनुमा. ओके, अच्छा चले के जाऊ. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. छान आहे, भीती वाटत नाही. तर एका बाजूला उंच पर्वत आणि नदीकाठच्या असंख्य मंदिराचे दर्शन आपल्याला या सफारीत घडते.
या सर्व ठिकाणांची माहिती आपला नावाडी आपल्याला देतो. इकडे बघ कसं वाटतंय. संत नदीच्या पाण्यातून समोर जाताना एक ठिकाण असं येतं जिथे ही टोकरी पर्वताच्या उंच दगडाखाली नेली जाते. शांत थंड पाण्यात काही काळ विसावा घेण्याची मजा इथे अनुभवता येते. तर आत्ता आम्ही कोरेकल राईड केली आहे. इकडून जरा शूट घेतो आणि हे जे काका आहेत, तुम्ही जर हरिश्चंद्रची फॅक्टरी हा मराठी पिक्चर बघितला आहे त्यातले जे मुख्य अभिनेता आहेत, मुख्य ॲक्टर आहेत, नंदू माधव यांचे ते बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, सख्खे बंधू. आणि हे स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत. आणि काकांचं नाव आहे अरविंद देशमुख. हीच मजा आहे मित्रांनो, जेव्हा आपण वेगवेगळ्या जागी फिरतो ना तेव्हा अशी नवीन नवीन माणसं भेटतात आपल्याला आणि त्यांची ओळख होते आपल्याला. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू, धन्यवाद. सकाळच्या या भ्रमंतीनंतर टेस्टी नाश्ता करण्यासाठी आम्ही तिसऱ्या दिवशी देखील हंपीतील टेस्ट ऑफ ब्राह्मीन्स इथे गेलो आणि त्यानंतर फ्रेश होऊन विजय विठ्ठला टेम्पलकडे निघालो. आताच्या एंट्रन्सपासून विजय विठ्ठला टेम्पल हे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आपण चालत अथवा इलेक्ट्रिकल व्हेकलनी मंदिरापर्यंत जाऊ शकतो. आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलनी समोर निघालो. रस्त्याच्या एका बाजूला विजयनगर साम्राज्यातील त्या काळातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ दिसते. 14व्या 15व्या शतकात विदेशातील अनेक व्यापारी इथे खरेदी व विक्रीसाठी येत असत. वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा का म्हणतात तर ते बघण्यासाठी आता आपण आलोय हंपीमधील विजय विठ्ठला मंदिरामध्ये. विजय विठ्ठला मंदिर 15व्या शतकात कृष्णदेवराय राजाने हे द्रविडी शैलीतील मंदिर इथे निर्माण केलं. या मंदिराच्या प्रांगणात कल्याण मंडप, रंगमंडप, उत्सव मंडप, सभा मंडप आणि महामंडप आहेत. हे मंडप उत्कृष्ट स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध तर आहेतच, पण येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथील स्तंभामधून येणारे सुरांचे आवाज. हा जो मागे स्थापत्यशैलीचा जो नमुना दिसतोय तो तुम्ही कुठे पाहिलाय का? तर हो, जी नवीन 50 रुपयाची नोट आहे त्याच्या मागच्या साईडला हा रथ आहे, त्याला स्टोन चॅरियट म्हणतात. तर तो कुठे आहे? तर तो हंपीमधील विजय विठ्ठला मंदिराच्या मुख्य मंडपाच्या अगदी समोर आहे. भारतामधील 3 प्रसिद्ध रथापैकी हा एक हंपीमधील रथ आहे. दुसरा रथ आहे ओडिसामधील कोणार्क येथे आणि तिसरा रथ आहे तमिळनाडूमधील महाबलीपुरम येथे. वास्तविकतः हा रथ एक मंदिर आहे. विठ्ठलाच्या समोर गरुडदेवाला समर्पित हे मंदिर आहे. तर मागे हे जे स्टोन चॅरियट दिसते, जेव्हा आम्ही हंपीला यायचा प्लान केला तेव्हा अंकिताने त्याचं चित्र काढलं, खूप छान चित्र काढलं आणि त्याचं फिनिशिंग वर्क तिने आत्ता आम्ही जिथे होमस्टेमध्ये राहतोय तिथे लास्टला फिनिशिंग वर्क तिने कम्प्लीट केलं आणि ती दाखवायचं नाही म्हणते पण एवढी मेहनत केली तर दाखवून आपल्या व्ह्यूअर्सला. नाही आता तू कसं वाटलं, काय नाही जमलं की नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 1 मिनटं तुम्हाला मी पुन्हा दाखवतो. सर्वांचंच आराध्य देव
चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा असलेला पांडुरंग. तर पांडुरंगाचं आणि हंपीमधील या विठ्ठल विजय मंदिराचा काय बरं संबंध असेल, चला त्याची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हंपीमध्ये विजयनगर साम्राज्य होतं आणि विजयनगर साम्राज्याचा प्रसिद्ध आणि शूर राजा जो होता देवराया दुसरा, म्हणजे कृष्णदेवराया. तर कृष्णदेवराया हा विष्णूचा निस्सिम भक्त होता. तो एकदा पंढरपुरात असताना त्याने पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि पांडुरंगाच्या मूर्तीच्या प्रेमातच पडला. त्याने त्या मूर्तीला प्रार्थना केली की हे देवा, तुम्ही माझ्यासोबत विजयनगरला यावे. तर तेव्हा पांडुरंग हे त्यांना प्रसन्न झाले आणि ते कृष्णदेवराया राजासोबत इथे हंपीमध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये आले. तेव्हा ही जे आपण मंदिर पाहतोय विठ्ठल विजय, तेव्हा पांडुरंगांची मूर्ती ही या मंदिरात होती. पंढरपुरामध्ये नेहमी वारकऱ्यांचा मेळा भरलेला असतो, आषाढी असेल, कार्तिकी असेल, किंवा नेहमी 12 महिने हे वारकरी किंवा सर्व हिंदू भक्त आपले हे पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. पण पांडुरंग स्वतः हे पंढरपुरात नाही म्हणल्यानंतर तिथलचे वारकरी असतील, संत मंडळी असतील, हे अगदी निराश झाले. आणि तेव्हा त्या काळामध्ये एक थोर संत होऊन गेले, ते म्हणजे भानुदास महाराज. तर भानुदास महाराजांना तेथील वारकऱ्यांनी विनंती केली की म्हटले की आपला पांडुरंग पुन्हा त्यांनी पंढरपुरात आणावा. तेव्हा संत भानुदास महाराज हे विजयनगरात आले. या विठ्ठल मंदिरात आले तेव्हा सर्व पहारेकरी आणि सैन्य झोपलेलं होतं. ते गर्भगृहात आले आणि विठ्ठलाला त्यांनी नमस्कार केला. विठ्ठलांनी प्रसन्न होऊन रत्नजडित हार त्यांच्या गळ्यात टाकला. तेव्हा तेथील एका सैन्याने ते पाहिले आणि संत भानुदास महाराजांना त्यांनी चोर समजले आणि दुसऱ्या दिवशी राजदरबारात हजर केले. जेव्हा कृष्णदेवराया राजाला हा प्रकार समजला तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्यांनी संत भानुदास महाराजांना फाशीची शिक्षा ठोठावली. संत भानुदास महाराज हे काहीच बोलले नाही, अखेर ते संत. जे होतंय ते देवाची आज्ञा असं समजून ते शांत बसले. तर भगवान पांडुरंग हे स्वतः त्या कृष्णदेवराया राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की भानुदास महाराज हे माझे मोठे भक्त आहेत, त्यांची सुटका कर आणि माझ्यासोबत माझी मूर्ती त्यांना पंढरपुरात नेऊ दे. तर त्यानंतर कृष्णदेवराया राजाने भानुदास महाराजांना सोडले आणि मोठ्या पालखीच्या गजरात जी आपली पांडुरंगाची मूर्ती आहे ती हंपीमधून पंढरपुरात भानुदास महाराज. हा एक कथेचा भाग. बरं, हे भानुदास महाराज कोण होते? तर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पंजोबा, म्हणजे भानुदास महाराज. अशी एक कथा आहे, ही मी कथा ऐकलेली आहे. कथेचे वेगवेगळे कथा वेगवेगळ्या प्रकारे अनेक लोकांनीही सांगितलेली आहे. पण अजून असं पण सांगितलं जातं की जेव्हा परकीयांचं आक्रमण इथे विजयनगर साम्राज्यावर होत होतं तेव्हा ही जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती आपल्या पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आली. दुपारचे 2 वाजले होते, प्रचंड भूक लागली होती. दुपारच्या जेवणासाठी आम्ही हंपीजवळच्या कमलापूर येथील मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये गेलो. ॲम्बियन्स आणि उत्तम चवीसाठी प्रसिद्ध असलेलं हे मँगो ट्री रेस्टॉरंट. जगातील एकेकाळची वैभवशाली आणि समृद्ध विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणजे हंपी. राजधानीच्या शहराला शोभेल असं स्थापत्यशैली आणि भव्य दिव्य मंदिरे तर आपण इथे पाहतच आहोत. तर सध्या आपण अशा एका एरियात आहोत, अशा भागामध्ये आहोत. विरूपाक्ष मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे आहे. तर इथे सगळे राजदरबाराचे अवशेष आणि काही मंदिरं आहेत. तर आता आपण तो भाग पाहणार आहोत. खूप सुंदर आहे हा भाग, म्हणजे विजयनगर साम्राज्य कसं होतं काय नाही ह्याची सगळ्या प्रकारची जे चित्र आहे ते आपल्याला डोळ्यासमोर येईल हे सगळं पाहिल्यानंतर. ही जी मागे वास्तू दिसते त्याला कमळ महाल असे म्हणतात, लोटस महाल. याला 9 शिखर आहेत आणि जो सेंटरचा शिखर आहे तो सगळ्यात उंच आहे. जर आपण वरतून या महालाला बघितलं तर कमळाच्या फुललेल्या कमळासारखा हा दिसतो.
आता आम्ही आलो आहे हजारा रामा टेम्पलमध्ये. नावातच तुम्हाला समजलं असेल, तर ह्या मंदिरात मंदिराच्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हजारापेक्षा रामाचे शिल्प आहेत. दुसरा देवराया म्हणजेच कृष्णदेवराया राजाने हे मंदिर त्या काळात बांधलेलं होतं. आता आम्ही जिथे बसलो आहेत ती विजयनगर साम्राज्यातील राजदरबार भरण्याची जागा होती. विजयनगर साम्राज्याची सुरुवात ही हरिहर आणि बुक्क हे जे संगम राजवंशाचे होते त्यांनी केली. अनेक राजवंश इथे होऊन गेली, जसे की संगम राजवंश, बुक्क पहिला, हरिहर दुसरा, देवराया पहिला, देवराया दुसरा, अनेक अशी राजवंश इथं होऊन गेली. देवराया दुसरा म्हणजे विजयनगर साम्राज्याचं जे वैभव ज्यांनी समोर नेलं असा प्रसिद्ध राजा कृष्णदेवराया. जसराज इथलच्या जे आपण विजयनगर साम्राज्य बघतोय त्या राजाचं नाव काय आहे? कृष्णदेवराया. ओके, आणि त्याचे मुख्य सल्लागार कोण होते? तेनाली. महानवमी डिब्बा याला सिंहासन मंच असं म्हटलं जातं. या मंचावरून राजे दसरा उत्सवातले सांस्कृतिक कार्यक्रम बघत असत. क्वीन्स बाथ इंडो इस्लामी शैलीमधील हे चौकोनी आकारात बांधलेली वास्तू. राजा व त्यांच्या राण्यांचे शाही स्नानगृह. तर आता आपण आलोय स्थापत्यशैलीचा अनोखा नमुना बघण्यासाठी इथली पुष्करणी पाहायला. रॉयल सेंटर येथील पुष्करणीला दगडाच्या पाटाने पाणी पुरवलं जायचं. पाच थरांची असलेली ही पुष्करणी राजेशाही कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमासाठी इथे बांधली होती. पूर्ण रॉयल सेंटर फिरून आम्ही या पुष्करणीजवळ निवांत वेळ घालवला. तर आजचा हा हंपीचा आमचा तिसरा दिवस आणि हंपी सिरीजचा आपला सेकंड एपिसोड आम्ही इथे संपवत आहोत. तर हंपीमध्ये बरीचशी ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. फिरण्यासारखी ठिकाणे काय, फिरायलाच हवीत अशी ठिकाणे आहेत बरीच, ती तुम्ही आमच्या ह्या दोन एपिसोडमध्ये पाहिली असतील आणि नक्की इथे भेट दिल्यानंतर ती पहा. हंपी सिरीजचा शेवटच्या एपिसोडसाठी आम्ही तुंगभद्रा नदी क्रॉस करून जी किष्किंधा नगरी आहे रामायणातले, जिथे आपल्याला संदर्भ पाहायला भेटतात, आणि अंजनाद्री पर्वत जिथे हनुमंताचा जन्म झाला ते पाहण्यासाठी आम्ही तुंगभद्रा नदी क्रॉस करून जाणार आहोत. ते तुम्हाला शेवटच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार. तर असेच नवनवीन ट्रॅव्हल एपिसोड्स पाहण्यासाठी अंकिता रवंदे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया हंपीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.